पण जेव्हा मी जट कापली तेव्हा केस कापताना केसांवरती एक पापुद्रा तयार झाला होता आणि तो कापला तसा त्याच्यातून म्हणजे वारुळातून मुंग्या जशा बाहेर येतात तशा डोक्यातून उवा बाहेर यायला लागल्या. आपण म्हणतो की जटा हा फक्त ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यामध्येच असतो, पण पुण्यासारख्या सिटीमध्ये मी 100 महिलांचं जट निर्मूलन केलेलं आहे. आणि जेव्हा ती जट डोक्यावरची ओझं म्हणजे की 3-4 किलोची जट असतात आणि ती जेव्हा तिला त्या अंधश्रद्धेतून मी मुक्त करते आणि तिचं जे हास्य असतं ना ते मला मिळणाऱ्या 1-1.5 लाख रुपयापेक्षा मुलाचं ती जास्त असतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आजही समाजामध्ये असलेल्या अनेक अंधश्रद्धांना तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य बळी पडलेले पाहायला मिळतात. त्यापैकीच एक अंधश्रद्धा म्हणजे महिलेच्या डोक्यात होणारी जट. भीतीपोटी, अज्ञानापोटी, श्रद्धेपोटी किंवा अंधश्रद्धेपोटी देखील आजही महिला आपल्या डोक्यामध्ये जट ठेवलेल्या पाहायला मिळतात. आजची आपली नवदुर्गा याच अंधश्रद्धेतून महिलांना मुक्त करण्यासाठी आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी आत्तापर्यंत 250 अधिक महिलांना वर्षानुवर्ष भोगावं लागणाऱ्या या जटीच्या त्रासातून मुक्त केले. त्यांनी ही चळवळ नेमकी कशी उभी केली पाहूयात. नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मी कार्यकर्ती आहे. गेली 10 वर्ष मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करते. डॉक्टरांचा खून व्हायच्या आधी मी 1 वर्ष डॉक्टरांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, पण डॉक्टरांचं मत असं होतं की तुम्ही याच्यामध्ये काम कराल, कारण त्यांना माहीत होतं की मी खेळाडू आहे आणि धाडशी आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटत होतं की ही काम चांगल्या पद्धतीने करेल. आणि जेव्हा डॉक्टरांचा खून झाला 20 ऑगस्ट 2013 आणि त्याच्या आधी 4 दिवस 16 ऑगस्ट 2013 डॉक्टरने एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये मला म्हणजे काही प्रयोग दाखवले. एक कापूर खाण्याचा एक प्रयोग होता आणि तो प्रयोग दाखवला आणि मी पण केला. तेव्हा डॉक्टर म्हटले की अरे वा छान, म्हणजे की हे प्रयोग करण्यासाठी लगेच लोक तयार होत नाही, पण तुम्ही लगेच तयार झाला आणि तुम्ही बघा ह्याच्यात काम करा. आणि 20 ऑगस्टला डॉक्टरांचा खून झाला. खरं म्हणजे हा प्रश्न इतका मांडायला लागला की समाजातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या कमी करण्यासाठी काम करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि अशा व्यक्तीचा खून केला जातो. आणि त्यानंतर मात्र मी ठरवलं की आपण जे काम डॉक्टर कर म्हणायचे आणि आपण यापुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करायचे. पण माझं जे काम होतं, मी माझं स्वतःचं पार्लर होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने माझं पार्लर चालत होतं. माझं पार्लरमध्ये सिडॅस्को झालेलं आहे, लंडनचा कोर्स, आणि त्याच्यातून मी भरपूर मला इन्कम त्यातून होता. पण त्याच्यामध्ये स्त्रियांचं बाह्य सौंदर्य वाढवण्याचं काम करत होते. तेव्हा डॉक्टरांचं खून झाला, मग ठरवलं की स्त्रियांचं बाह्य सौंदर्य वाढवण्यापेक्षा आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवणं फार गरजेचं आहे. आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करायला लागले. वाचनाची सवय लागली. समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय काय करायला हवं, काय काय केसेस असतात याची माहिती घेतली आणि त्यानुसार काम करायला लागले. पहिली संधी मिळाली ती म्हणजे जादूटोणा कायदा डॉक्टरांच्या खुणानंतर जो झाला त्या कायद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. आणि त्या जनसंवाद यात्रेमध्ये मी सहभागी झाले होते आणि त्याच्यामध्ये साधारण 49 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलो आम्ही सर्व कार्यकर्ते. अनिश्चय भुवाबाजीची प्रकरणं काही यायला लागली. त्या आधारे काही स्ट्रिंग ऑपरेशन करून बाबा पकडणे, जात पंचायतीच्या केसेस पुढे यायला लागल्यात, कौमारेसारख्या परीक्षा यामध्ये घेतल्या जातात. त्याच्यामध्ये बरेचसं म्हणजे की ते जे पंच लोक आहेत त्यांचं प्रबोधन करण्याचं काम केलं, पण त्यांच्यात काही फरक पडला नाही. तेव्हा त्यांच्या समाजातले जे काही तरुण आहेत ते एकत्र केले, त्यांचं 1 दिवसाचं शिबिर घेतलं आणि त्या मुलांना कशा पद्धतीने आपल्याला हा लढा उभा करायचा आहे याचं मार्गदर्शन आम्ही केलं. की जट म्हणजे की मलाही सुरुवातीला पार्लरमध्ये माझ्याकडे अशा जटवाल्या बायका येत होत्या, मी कापत होते, पण तेव्हा वाटत नव्हतं ही अंधश्रद्धा आहे, पण त्या महिला घाबरायच्या. पण जेव्हा मी अनिसमध्ये काम करायला लागले त्यावेळेला पहिल्यांदा बँक ऑफ इंडियामध्ये एक मॅनेजर होते, त्यांच्या बायकोच्या डोक्यामध्ये जट होती. साधारण 7 वर्ष डोक्यामध्ये जट होती आणि त्या जटेमुळे त्या बाईला शारीरिक त्रास होत होता, पण भीती मनामध्ये होती की ती जर का जट कापली तर मात्र माझा नवरा मरेल किंवा जो जट कापणार आहे त्यांचाही मृत्यू होऊ शकतो, अशी त्यांच्या मनामध्ये भीती घातल्यामुळे त्या महिला जट काढण्यासाठी तयार होत नव्हत्या. पण त्यांचंही आपण काउन्सिलिंग केलं आणि त्यांना सांगितलं की काही होत नाही आहे, अशा मरणाच्या भीतीने जर का तुम्ही हे झाला
कधी ना कधीतरी माणसाला मरायचंच असतं, मग चांगलं काम करून मरायचं असतं. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की जट कापणारा मरतो ना, मी मेली तरी चालेल, पण एक चांगलं काम करून मृत्यू येत असेल तर मला चालेल. आणि पहिली आम्ही जट त्या महिलेची काढली. आणखी एक केस राजगडच्या पायथ्याशी घावर म्हणून गाव आहे, आणि त्या ठिकाणी एक 9-10 वर्षाच्या मुलीच्या डोक्यामध्ये जट होती, आणि तिच्या डोक्यात जट आली म्हणून तिचं देवीबरोबर लग्न लावून देणार होते. तेव्हा त्या गावातल्या एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं की माझं नाव कोणाला सांगू नका, आणि ह्या मुलीला देवीबरोबर लग्न लावणार आहे तर तुम्ही काही करू शकता का. आणि तेव्हा मी नंबर त्या बाईंचा मिळवला आणि मग त्यांच्याशी फोनवरती संपर्क करायला लागले. आणि फोनवरती सतत सांगत होते की देवीबरोबर लग्न लावणे हा कायद्याने गुन्हा आहे, देवदासी कायद्यानुसार, आणि त्या अंतर्गत तुमच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो. त्याच्यामुळे हे प्रकरण साधारण 6 महिने त्या बाईंनी पुढे पुढे करत घेतले. 6 महिने मी त्यांना समजावून सांगत होते. आणि एक दिवस अचानक आम्ही त्यांच्या गावी गेलो, आणि घावर गावात गेल्यानंतर गावातल्या लोकांनी आम्हाला सगळा विरोध केला. म्हणजे गावातल्या लोकांना वाटत होतं की तिची जट कापली तर गावातल्या लोक गावावरती संकट येईल. तेव्हा त्या गावातल्या लोकांच्या मनातली भीती दूर करली, तिच्या आईच्या डोक्यातली भीती दूर केली. साधारण 4 ते 5 तास आम्हाला या लोकांना समुपदेशन करावं लागलं. तेव्हा त्या मुलीची आईही तयार झाली आणि त्यांनी गावाच्या बाहेर आम्हाला घेऊन गेले की म्हणे की गावात नको जट कापायला, गावाच्या बाहेर कापा म्हणून. तिथं खुर्ची ठेवायला पण जागा नव्हती, म्हणजे की त्या गावातून आम्ही साधारण 2-2.5 किलोमीटर चालत गेलो. आणि मग त्या ठिकाणी त्या मुलीची आम्ही जट कापली. जेव्हा जट कापायला लागलं तेव्हा ती मुलगी हळूहळू जोरजोरात रडायला लागली, कारण गेली 3-4 वर्ष ती मुलगी रडलीच नव्हती. आई म्हणायला लागली बघा तिला त्रास व्हायला लागला आता जट कापता म्हणून तिच्या ती रडायला लागली. पण जेव्हा मी जट कापली तेव्हा केस कापताना केसांवरती एक पापुद्रा तयार झाला होता आणि तो कापला गेला. आणि तो कापला तसा त्याच्यातून म्हणजे वारुळातून मुंग्या जशा बाहेर येतात तशा डोक्यातून ओवा बाहेर यायला लागल्या. आणि मग त्याच्या आईला तिला दाखवलं, त्या लोकांना दाखवलं की बघा हे कशामुळे, तर ह्या जेव्हा त्या ओवा आहेत त्या वळवळायला लागल्या तेव्हा तिला त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे ती रडत होती. आणि मग त्याच्यानंतर ती जट कापल्यानंतर तिची आई म्हणायला लागली बरं झालं कापलं. आणि जेव्हा कापली तेव्हा लक्षात आलं की अक्षरशः डोकं तिचं म्हणजे की आतून नासल्यासारखं झालं होतं, जखमा प्रचंड झाल्या होत्या, पस झाला होता प्रचंड प्रमाणामध्ये डोक्यामध्ये तिच्या. म्हणजे आम्ही जर का लवकर गेलं नसतं तर नक्कीच तिचं काहीतरी वाईट झालं असतं. साधारण सुरुवातीला 2 वर्ष मला जड काउन्सिलिंगच करावं लागलं. आणि हे काउन्सिलिंग करताना बऱ्याच ठिकाणी अपमान केले जायचे, शिव्या दिल्या जायचे, हाताला धरून घरातून बाहेर काढले जायचे, फोन घेतला जायचा नाही किंवा ब्लॉक करून टाकायचे की ही आमच्या देवीची जट आहे. आणि ही जट म्हणजे की हजारातून एखाद्या महिलेला येऊ शकते आणि देवानं तिला निवडलेले आहे अशी त्यांची एक धारणा असते. पण त्यांना हे समजावून सांगायला लागतं की हे अस्वच्छतेमुळे जट तुमच्या डोक्यामध्ये तयार झालेली आहे आणि हे काढून टाका, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. पण त्यांना होणारा शारीरिक त्रास हा त्यांच्या कधी लक्षातच यायचा नाही, कारण त्यांच्या मनामध्ये भीती असते. पण आम्ही जिद्द कधीच सोडत नव्हतो, कारण आपल्याला काय आहे की परिवर्तन करायचं आहे तर आपल्याकडे जिद्द असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या 7-8 वर्षामध्ये साधारण 253 महिलांची आपण जट निर्मूलन केले. आणि खरं म्हणजे जट ही होती कशी, तर अस्वच्छतेमुळे केस व्यवस्थित विंचरले नाही तर केसांमध्ये जट तयार होते. खरं म्हणजे जट हा विषय आपण म्हणतो की जटा हा फक्त ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यामध्येच असतो, पण पुण्यासारख्या सिटीमध्ये मी 100 महिलांचं जट निर्मूलन केलेलं आहे. सिटीमध्ये पुण्यामध्ये म्हणजे पुणे तिथे काय होणे आपण म्हणतो तिथे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये त्या महिलांच्या डोक्यातल्या ज्या जटा आणि ते पेपरमध्ये किंवा जट निर्मूलन केल्यानंतर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेले काही म्हणजे जट निर्मूलनाचे काही व्हिडिओज वगैरे ते पाहून लोकांना पण आता कळायला लागलेलं आहे की ह्या जटा म्हणजे कशा होतात, काय होतात. आणि आपण बरेच जण मला विचारतात की कुठल्या जातीतल्या महिला तुमच्याकडे जटा काढण्यासाठी येतात. खरं म्हणजे मी जट निर्मूलन करताना माझ्यापुढे फक्त ती बाई आहे एवढंच माझ्यापुढे हे होतं आणि तिला जटेतून मुक्त करणं एवढंच माझा हेतू होता. पण त्याच्यामध्ये जात धर्म हा कधी मी पाहिलं नव्हतं, पण जेव्हा काही प्रश्न विचारायला लागले तेव्हा मी ते आवर्जून पाहायला लागले. तर सगळ्या समाजातले म्हणजे ब्राह्मण आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन समाजातले आहेत, मराठा समाज आहेत, ह्या सगळ्या समाजातल्या महिलांच्या डोक्यातल्या जटा कापलेल्या आहेत. आणि आता ह्या म्हणजे की बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अवेअरनेस निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. काही पार्लरवाल्या महिलाही जट निर्मूलन करण्यासाठी पुढे यायला लागलेल्या आहेत. आणि याच्या आधी सुरुवातीला बऱ्याच म्हणजे पार्लरवाल्यांच्या मनामध्ये ही भीती होती
की जट कापली तर आपला व्यवसाय बंद होईल, आपल्या व्यवसायाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे त्याही जटा कापायच्या नाहीत. पण आता त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करतो आणि त्याही स्वतः जट निर्मूलन करण्यासाठी तयार होतात. पार्लरच्या ह्याच्यामध्ये जेव्हा माझं काम होतं तेव्हा भरपूर पैसे यायचे वगैरे, भरपूर म्हणजे की आर्थिक म्हणजे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये होतं. पण आता कळायला लागलं की जेव्हा मी काम करते म्हणजे एवढे पैसे यायचे तरी समाधान कधीच मी दिसलं नव्हतं. पण आता जे काम करते म्हणजे जे एखाद्या महिलेच्या डोक्यातली जट सोडवते आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना, की वर्षानुवर्ष तिनं ते वाहिलेलं ओझं असतं. आणि जेव्हा ती जट डोक्यावरची ओझं म्हणजे की 3-4 किलोची जट असतात आणि ती जेव्हा तिला त्या अंधश्रद्धेतून मी मुक्त करते आणि तिचं जे हास्य असतं ना, ते मला मिळणाऱ्या 1-1.25 लाख रुपयापेक्षा मोलाचं तिचं हास्य असतं.